नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत गिरनारला आणि आता 2 ते 3 दिवस फक्त बाकी आहेत महाशिवरात्रीला। तर त्याच्या आधी आपण इकडे आलो आहे, आपण बाहेर पूर्ण मेळा लागलेला आहे, तो तर आपण बघणारच आहोत की तुम्हाला जर महाशिवरात्रीच्या आधी इथे यायचं असेल तर कशा पद्धतीचा माहोल असतो, तुम्हाला कुठे थांबू शकता, हे तुम्हाला मी सांगतोच आहे। आत्ता आपल्याबरोबर राजूबाई आहेत, राजूबाई इथं राजा हे आपल्याबरोबर राजूबाई आहेत, तर ह्यांच्याकडे आत्ता आम्ही थांबलेलो आहोत। तर आता हे आपल्याला सांगतील किती जणांची सोय इकडे होऊ शकते, यांची कशी सोय असते, जेवणाची सोय असते, राहण्याची सोय असते, त्याच्याबद्दल आपण आज पहिले जाणून घेऊया। राजूभाई अभी मुझे एक बात बताओ कि यहाँ पे कितने लोग रह सकते हैं, आपका किस तरीके से यहाँ पे आप एडजस्टमेंट उसका कर सकते हो, कितने लोग रह सकते हैं? यहाँ 30 मेंबर रह सकते हैं, इसमें एक अलग हॉल है छोटा, इसमें 8 लोग अलग से रह सकते हैं। कुल मिला के बाहर के हॉल में 22 लोग और अंदर के हॉल में 8 लोग, 30 लोग अंदर से रह सकते हैं। और ये ऊपर जो आपका रूम्स है उसमें कितना कितना है, क्या क्या है उसमें? आउटर गेस्ट हाउस है ऊपर मेरा, ये शक्ति हॉल है। शक्ति हॉल है, हाँ। ये शक्ति हॉल है। आपण पहिले शक्ति हॉल बघूया, आता जिथे आम्ही थांबलेलो ते हे हॉल आहे। आता हे बघा, हे चादरीच्या खाली झोपलेले इथे 4-5 जण, हे सकाळी आपल्याबरोबर आत्ता आपल्याबरोबर येत नाही आहेत, पण ते सकाळी रोपेने येणार आहेत, त्यामुळे आता हे आराम करतात इकडे। आणि हा पूर्ण शक्ति हॉल आहे, अशा पद्धतीचा हॉल आहे यांचा। आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इकडे, तुम्ही हा नंबर नोट डाऊन करू शकता राजूबाईंचा। अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे, 24 तास गरम पाण्याची सेवा आहे। आणि इथे गरम पाणी आपल्याला मिळालं आहे, आता आम्ही सगळे फ्रेश झालो आहे। आणि इथे टॉयलेट बाथरूमची सेवा आहे, त्याच्यामुळे जेंट्सला समजायचं असेल, फॅमिली असेल, मोठा ग्रुप असेल, तर इथे 30 जण आरामात इथे थांबू शकतात। आणि सगळ्यात बेस्ट पार्ट याच्यामध्ये मला एक आवडलं आहे, इथे स्वामींचं त्यांनी मंदिर पण आहे, ते तुम्हाला दाखवतो। स्वामी समर्थ महाराज की जय। आता आम्ही गिरनारला चाललो आहोत, आता वाजलेले रात्रीचे 2 वाजून गेले आहेत, कारण आता मंदिराचं टायमिंग ऍक्च्युली चेंज झालेलं आहे। सकाळी 7 वाजता मंदिर चालू होतं आहे वरती, पहिल्यांदा 5 वाजता व्हायचं काकडवरती प्रसाद दाखवून, पण आता 7 वाजता होते, त्याच्यामुळे आम्ही आता 2 वाजता निघालो आहे। तर आम्ही साधारण 5 ते 6 तासात वर पोहोचू, तर आता आपण बघूया कशेपर्यंत जाऊया। आणि इकडनं आपल्याला गिरनार लागतं, इकडनं जायला ते वरती लाईट दिसतील तुम्हाला। आणि आपल्याला पहिले भवनाची इथे जाऊया आपण। आपल्या बरोबर एक मित्र आहे माझा कोल्हापूरचा, हा अद्वैत आहे। हाय अद्वैत। हाय। तू फर्स्ट टाइम गिरनारला येतोय, आता बघूया अद्वैतचा कसा एक्सपिरियन्स आहे, काय फुल तयारी तर झालेली आहे, परफॉर्मन्स काय बघूया। खरं ॲक्च्युली परफॉर्मन्स म्हणजे याच्यावरनं आपली विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे, किंवा आता महाराज कसे आपल्याला घेऊन जातील याच्यावरनं कळतं आपल्याला। बघूया आपल्याला कसं आता आपली जर्नी राहतील। हे भवनाथ टेम्पल आहे, भवनाथ मंदिर आहे, आता रात्रीचं लाईटिंग सुंदर केलं आहे महाशिवरात्री म्हणून। तर पहिले भवनाथ मंदिरात आम्ही दर्शन घेतो आणि मग आपण पुढे जाऊया। मंदिर रात्रीच्या वेळेस महाशिवरात्री निमित्त रोषणाई व लाइटिंग केलेली आपल्याला दिसून येते, व या रोषणाईत भवनाथ मंदिराचा सोनेरी रंग अजून उजळून निघतो व पूर्ण मंदिर सुवर्ण असल्यासारखेच आपल्याला वाटू लागते। मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला एक कुंड दिसून येते, या कुंडास मृगी कुंड असे म्हटले जाते। सर्व नागासाधू या महाशिवरात्रीच्या दिवशी या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येतात, व या कुंडाच्या पाण्याने ते पावन होऊन जातात। व असे म्हटले जाते या कुंडामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी त्या सर्व साधूंमध्ये एक साधू असा असतो जो पाण्यात उडी मारल्यानंतर तो बाहेर येतच नाही। हा साधू फक्त साधारण साधू नसून तो स्वयं भगवान शिव असतो। आता आपल्याला पहिली कमान लागलेली आहे, कमानीत आपण आज चाललेलो आहे, इकडं सुरुवात करतोय।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पहले हनुमान मारुतीला नमस्कार करूया आपण। मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही पहिल्या पायरीला नमस्कार केला आणि 10,000 पायऱ्या चढायला सुरुवात केली। खरं सांगायचं तर एवढ्या पायऱ्या चढणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची खरी कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी येथे यायलाच पाहिजे असे स्थान नक्कीच आहे। महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण आहोत म्हणून भरपूर स्टॉल आहेत, नाही तेवढे स्टॉल लागत नाहीत आपल्याला। रात्री ज्या वेळेस तुम्ही चढायला लागता तेव्हा तुम्हाला मध्ये तुम्हाला खाली जे सुंदर दृश्य दिसते ते अगदी नयनरम्य असते। हे तुम्हाला चांदण्यासारखे छोटे छोटे जे लाईट दिसत आहेत ते आहेत तळेटी। 3,000 पायऱ्या वर गेल्यानंतर तुम्हाला नेमिनाथ यांचे जैन मंदिर तुम्हाला लागेल। आपल्याबरोबर शुभम आहे, शुभमची थोडीशी हालत खराब झाली आहे। शुभम काय बाबा, कसा एक्सपिरियन्स तुझा? फार वाईट, फार वाईट। काय होतं तुला, खूप पेन होते का पायाला? पेन होते खूप। आपण थोडंसं आराम करूया, शुभमला थोडा आराम देऊया, नंतर थोडंसं पुढे जाऊया आपण। थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही अतिशय एका पवित्र जागी पोहोचलो, ती म्हणजे गोमुखी गंगा। या ठिकाणी गंगा तुम्हाला बघायस मिळते। हो दर्शको, हो तुम्हाला हे जे पाणी दिसते ते गंगेचं पाणी आहे। ही गंगा 12 महिने येथे असते। हो गोमुखी गंगेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आमचा प्रवास चालू ठेवला। थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला बाजूलाच 3 छोटी छोटी मंदिरं दिसतील, त्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। जय महेश्वर, जय तेजय परमेश्वर, जय तेजय वटकेश्वर, जय तेजय मणकेश्वरम गजाननम भूतगणाधीशयुतम कपिचजाम्बुफलचारुभक्षणम उमासुतम शौकविनाशकारकम नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम। नानासुगन्धिपुष्पाणि यथाकालोद्भवानि च मन्त्रपुष्पाञ्जलिमर्यादतं ग्रहाद्य परमेश्वर गुरु महाराज भगवान की। आम्हाला या ठिकाणी महाराजांनी चहा दिला प्यायला आणि आम्ही दर्शन घेऊन सुंदर अशा ठिकाणावर आम्ही पुढे प्रवास चालू केला। आता आपल्याला इथे गुहा लागलेली आहे, पाप पुण्याची गुहा, त्याच्या आतून आपण जाऊया। पुढे तुम्हाला 5,000 पायऱ्या ऐकल्यानंतर अंबामाताचं मंदिर लागेल। अंबामाताचं मंदिर वरनं पुणे पुढे गेल्यावर गोरक्षनाथांचं मंदिर लागेल। गोरक्षनाथांच्या इथे ही गुहा आहे, ती म्हणजे पाप पुण्याची गुहा। या गुहेमधून तुम्हाला प्रवेश करण्यासाठी रांगत जावे लागते व ही गुहा दुसऱ्या बाजूने लगेच उघडते। असे म्हटले जाते ही गुहा जर तुम्ही पार केली तर तुमच्या 64 योनी जन्मांचे पाप धुतले जाते, म्हणूनच याला पाप पुण्याची गुहा असे म्हटले जाते। पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टूक हे स्थान आहे। गिरनार पर्वतावरील हे सर्वात उंच स्थान आहे। समुद्र सपाटीपासून याची उंची 3,666 फुटावर हे आहे। खरं सांगायचं झाले तर
गुरुचे स्थान हे उंचावर असते. गोरक्षनाथ यांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे. दत्त महाराजांनी हे मान्य केले, त्यामुळे गोरक्ष शिखर हे सर्वात उंचावर आहे. एवढा जबरदस्त मागे सीन आहे. सूर्यदेव होतोय. भगवान दत्तात्रयांनी आपल्या निरंतर वास्तव्याने पुनित केलेले आणि 12,000 वर्ष तपाने हे सिद्ध केलेले स्थान आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंदपुराणात रेवताचल, कुमुद, उज्जवंत अशी गिरनारची नावे आढळतात व ही नावे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी निगडीत आहेत. गोरक्षनाथ टूकवर तुम्ही आता बघू शकता समोर की आपण सर्व ढगांच्या वरती आहोत. हे जे समोर दिसत आहे ते तुम्हाला ढग आहेत, पांढरे पांढरे, त्याच्याही वर आहेत आपण आत्ता. श्रीरामाचे व पांडवाचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे देखील पुराणात आपल्याला मिळतात. गिरनार हा पर्वत हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा आपला संदर्भ मिळतो. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. या पर्वतावर कित्येक सिद्ध योगी गुफांमध्ये अजूनही साधना करत आहेत. एवढा जबरदस्त सूर्योदय आपण बघितलाय. आता आपल्याला 2 कमानी लागल्यात. राईटने गेलं तर आपल्याला कमंडलू कुंडापाशी जातो आपण, आणि लेफ्टने जर गेलो तर आपल्याला वरती गुरु शिखराकडे जातो. तर पहिले आपण गुरु शिखराकडे जाऊया, दर्शन घेऊया. दर्शन झाल्यानंतर आपल्याला खाली येऊया आणि कमंडलू कुंडापाशी जाऊया. तर चला माझ्या बरोबर. अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय ध्यानात 1,000 वर्ष दत्तटूकवर असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. शेवटच्या 100 पायऱ्या राहिल्यात. प्रजेची दया येऊन देवी अनुसया मातेने ध्यान अवस्थामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान दत्तात्रेयाचे कमंडलू टूकवरून खाली पडले व त्याचे 2 भागात विभाजन झाले. एके ठिकाणी अग्नी व दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. हे जल आपल्याला या कमंडलू कुंडात तीर्थ म्हणून व जे अग्नी निर्माण झाली त्या धुनीची विभूती आपल्याला मिळते. ही धुनी दर सोमवारी सकाळी 7 वाजता प्रज्वलित केली जाते व हा सोहळा बघण्यासाठी तुम्हाला रात्री 2 वाजता पर्वत चढायला सुरुवात करावी लागते. टॉपला आलो आता आपण. मित्रांनो, आता आपल्याला कॅमेरा बंद करायला लागेल कारण वरती कॅमेराला अलाउड नाहीये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. एकदम जबरदस्त दर्शन झालंय. कोणीच नव्हतं आतमध्ये. आता आपण खाली कमंडलू कुंडापाशी जाऊया. या कमंडलू कुंडामध्ये तुम्हाला प्रसादाचा लाभ घेता येतो. प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला एक जणू काही एनर्जी आल्यासारखंच फील होतं आणि आपण परतीच्या प्रवासाला लागतो. कमंडलू कुंडावरनं आता आपण वरती आलो आहे. कमंडलू कुंडाला तुम्हाला सांगायचं आहे, सुंदर असा प्रसाद होता. तीर्थ प्यायलो पहिले आम्ही, त्यानंतर धुनीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर प्रसाद घेतला. प्रसादामध्ये ढोकळा होता, शिरा होता, आणि नंतर आम्ही परत निघालो आहे कारण त्यांनी जास्त वेळ थांबू दिलं नाही आपल्याला. कारण ॲक्च्युली आता महाशिवरात्र आहे, त्याच्यामुळे खूप लोक येत आहेत. त्याच्यामुळे ते म्हणले थांबू नका प्लीज, तुम्ही परत निघा. तर आम्ही आता तिकडनं कमंडलू कुंडापासून परत निघालो आहे. तर आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आता. तर खाली गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की महाशिवरात्रीच्या वेळेस तुम्ही जर आलात तर खाली कसा माहोल आहे, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की यायला पाहिजे किंवा बुकिंग आधी किती करायला पाहिजे, किती दिवस आधी करायला पाहिजे, त्याचा तुम्हाला अंदाज येईल. हे मंदिर अंबामाता मंदिर आहे. याला अंबाजी टूक असेही म्हणतात. 51 शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला होता असे सांगितले जाते.
या अंबामाता मंदिरापासून आपल्याला रोपवेने खाली जाता येते. ज्यांना गिरनार चढता येत नाही त्यांच्यासाठी खूपच सुंदर सोय आता सध्या करण्यात आलेली आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपण रोपवेने खाली उतरतो. या रोपवेचा अनुभव आमचा अविस्मरणीय असा होता. उडल कटोला कटोला झालाय कंप्लीट. उडल कटोला कसं वाटतंय? शुभम काय आलेत? डेंजर ना बघू शकत नाही यार. जबरदस्त. या रोपवेने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला दोन्ही साईडने समजा जायचं असेल तर 700 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही एका साईडने गेले तुम्हाला 400 रुपये तिकीट आहेत. व लहान मुलांसाठी एका साईडने 200 व दोन्ही साईडने 300 रुपये तिकीट आहे. हे तिकीट तुम्ही तिथे येऊन तिकीट काउंटरवर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा त्याची वेबसाईट सुद्धा आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिकडनं बुकिंग करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. मी आता वरनं खाली उतरलो आहे आणि मला मेन तुम्हाला गर्दी दाखवायची आहे की आता एक दिवसा फक्त महाशिवरात्री आली आहे. त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की एवढी गर्दी आहे इथे आणि एवढा स्टॉल लागलेला आहे सगळीकडे उजवीकडे आणि डावीकडे. तर मित्रांनो आता एकच दिवस राहिला आहे त्याच्यामुळे एक दिवसाआधी एवढी गर्दी आहे तर तुम्हाला आता आयडिया आली असेल महाशिवरात्रीला इथे किती गर्दी असते. जर तुम्ही परिक्रमेला आलेला असाल तर परिक्रमेच्या वेळेस सुद्धा याची गर्दी असते पण याच्यापेक्षा भरपूर जास्त असते. त्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेलात तर महाशिवरात्रीला एवढी गर्दी नाही आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि तुम्हाला आता कळलं असेल की ह्या समजा पिरियडमध्ये तुम्ही आलेत तर कशा पद्धतीने तुम्हाला यायला लागेल आणि कुठे थांबायला लागेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकन आहे तो बेल आयकनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओज तुम्हाला येतील नोटिफिकेशनमध्ये. तर ठरल्याप्रमाणे आपण एकमेकांना आता करूया बाय बाय.